सत्य वदावे वाचे बोल महाराष्ट्राचे. भारतीय लोकदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचं नवरू आता इंग्लंडच्या प्रसार माध्यमावरती दिसणार आहे. नुकतीच इंग्लंडच्या प्रसार माध्यमाचे प्रख्यात दिग्दर्शक रिचर्ड मॅक्सन आणि फोर्ड केविन यांनी भेट दिली. त्यांच्या भेटीतून निश्चितच हे झालं की इंग्लंडमधल्या प्रत्येक लोकांमध्ये जेजुरीच्या खंडोबाची उत्सुकता वाढलेली आहे. म्हणूनच लवकरच या खंडोबाचं सोमोती दर्शन आता जागतिक प्रसार माध्यमामध्ये घडणार यात कुठेही शंका नाही. याबद्दल मात्र सांगायचं झालं तर आजपर्यंत डॉक्टर गुंतूर सुंटायमर जर्मनी रशिया अमेरिका यांनी खंडोबाच्या या उधळणाचा आणि भंडाऱ्याच्या रूपाचा जय जयकारच केला आहे. निश्चितच आता इंग्लंडच्या प्रसार माध्यमांना जेजुरीच्या खंडोबाची भुरळ पडलेली आहे आणि याच सोन्याच्या भंडाऱ्याची उधळण आता इंग्लंडच्या प्रसार माध्यमावरून दिसणार यात काही नवल वाचावा असं नाही. परंतु जेजुरीचा खंडोबा हा विदेशांच्यात लोकप्रिय झाला आहे याचा आनंद म्हणजे सदानंदाचा एअरपोर्ट म्हणावा लागेल. मी विजय कुमार हरिश्चंद्रे पुणे. Yeah, so yeah. The temple here is very beautiful and quite different to anything that we have in the UK, and obviously with the turmeric as well, it just makes it something very special to see people gather here and do what they're doing. How do you feel about it, Kev? I feel it's always a privilege to come to places where people are here to celebrate God and goodness, basically, and it's nice to see these places as an outsider and be welcomed into them. That's how I feel. Good. Thank you, sir. श्री मल्हारी मार्तंडाच्या या भूमीमध्ये आताच इंग्लंडमधील एका परिवाराने भेट दिली. त्या परिवाराला असं जाणवलं की श्री मल्हारी मार्तंड खंडेराय आमचा कुलदैवत आहे असे त्यांना जाणवायला लागले. त्यामुळे त्या या ठिकाणी आज जेजुरीमध्ये आले. आमचे सहकारी मित्रांनी पत्रकार मित्रांनी त्यांना या ठिकाणी पूर्ण खंडोबाची माहिती दिली आणि त्यानंतर आम्ही विश्वस्तांच्या वतीनं इंग्लंडमधील आपल्याच खंडोबाचे भाविक असणारे भेट दिली आणि त्यांचं आम्ही स्वागत केलं. येत्या सोमोती अमावस्येला ते सहकुटुंब श्री खंडेरायाच्या सोमोती अमावस्याचा जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. असेच खंडोबाचा महिमा या पृथ्वी तलावर अनेक देशांमध्ये वाढत चाललेला आहे. त्यानिमित्तानं जेजुरीतील सर्व पत्रकार जेजुरीतील सर्व मीडियाचे पत्रकार त्या ठिकाणी खंडोबाची माहिती किंवा खंडोबाची प्रसिद्धी करण्याचं काम करतात. त्यामुळे परदेशी पाहुण्यांचं आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. तलवार दसरे की दुसरे दिन कम से कम 40-50 हजार पब्लिक 36 घंटा होते. मी 36 घंटा बिल्कुल मी 45,000 पीपल्स नॉट अस्लीप इन ऑल इन टू डेज. आजच्या आत किंवा सूर्य उदयाच्या आत अमावस्या चालू झाली पाहिजे बरोबर, तरच ती सोमती ग्राह्य धरली जाते. जेजुरीच्या खंडोबाची पडली इंग्लंडच्या प्रसार माध्यमांना भुरळ. इंग्लंडच्या खंडोबा भक्ताची जेजुरी गडास भेट. जेजुरीच्या सांस्कृतिक उत्सवाची इंग्लंडची प्रसार माध्यमे घेणार दखल. इंग्लंडच्या ख्यातनाम दिग्दर्शक रिचर्ड मॅक्सन आणि केविन फोर्डे यांनी केली ट्रस्टीशी चर्चा. भारतीय लोकदैवत असलेल्या महाराष्ट्रातील ख्यातनाम कुलदैवत जेजुरी खंडोबाच्या जगभर कीर्तीची दखल घेत इंग्लंडच्या जगप्रसिद्ध आय स्टुडिओ टीव्ही माध्यमाचे ख्यातनाम दिग्दर्शक रिचर्ड मॅक्सन आणि केविन फोर्डे यांनी नुकतीच जेजुरी गडाची पाहणी केली. जेजुरीतील सांस्कृतिक उत्सव आणि यात्रा इंग्लंडच्या प्रसार माध्यमातून प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. इतकेच काय, पायरी मार्गाने चालत गडावर येऊन कपाळी भंडारा लावून खंडोबा देवाचे दर्शनही त्यांनी घेतले. येथील ख्यातनाम खंडोबा देवाची 42 किलो वजनाची 300 वर्षापूर्वीची ऐतिहासिक तलवार खंडा आणि कसरत करणारे तलवार बहादर बघून मोठे आश्चर्य व्यक्त केले. गडावरील उंच दीपमाळ, दगडी कासव, गडकोट आणि गडावरून दिसणारे मंदिराचे विलोभनीय दृश्य त्यांना भावले. याबाबत त्यांनी श्री मार्तंड देव संस्थान ट्रस्ट कार्यालयास
भेट देऊन विश्वस्त संदीप जगताप यांच्याशी संवादही साधला. यावेळी जगताप यांनी या दोन्ही विदेशी पाहुण्यांचा सत्कारही केला. इंग्लंडमध्ये कित्येक पिढ्या राहणारा एक परिवार हा भारतीय वंशाचा असल्याचे त्यांनी सांगितले. या परिवाराचे हे दैवत ज्ञात असल्याचे केविन फोर्ड यांनी सांगितले. या परिवाराच्या माध्यमातून आम्ही इंग्लंडच्या प्रसार माध्यमावर जेजुरी खंडोबा एक जागतिक सांस्कृतिक दैवत म्हणून भारतीय एक प्रवास या कार्यक्रमातून प्रसारित करत आहोत. आता इंग्लंडच्या प्रसार माध्यमाचा लवाजमा जेजुरी गडावर सोमवती यात्रेस दाखल होणार आहे. यापूर्वी कैलासवासी डॉक्टर गुंतर सुंथायमर या जर्मनी खंडोबाचा साहित्य अभ्यासकाची प्रेरणा घेऊन पाब्लो होल्टेट या तरुणाने PhD केली होती. तर रशिया, जपान, अमेरिका आदी देशातून अनेक विदेशी जेजुरीचा आध्यात्मिक आणि धार्मिक सांस्कृतिक चेहरा पाहण्यास गर्दी करत असतात. मॉरिशियस देशातील पाचवी पिढी असलेले मराठी परिवाराने तर चक्क जागरण गोंधळही घातले होते. काही असो, पिवळ्या रंगाच्या भंडारा उधळण्यातून दिसणाऱ्या सोन्याच्या जेजुरीची भुरळ आता विदेशी प्रसार माध्यमाला पडली असून जेजुरीचा लोकसांस्कृतिक भंडारा इंग्लंडच्या प्रसार माध्यमावर उधळला जाणार हाच खरा सदानंदाचा एअरकोट म्हणावा लागेल. विजयकुमार हरिश्चंद्रे, जेजुरी.